गडहिंग्लज शहरातील नगरपालिकेच्या मालकीची असलेली प्रांत कार्यालयाची जागा गडहिंग्लज नगरपालिकेला देण्यास मुंबईतील बैठकीत तत्वतः मान्यता मिळाली. त्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली. पालकमंत्री मुश्रीफ यांनी प्रांत कार्यालयाची जागा नगरपालिकेच्या मालकीची असल्याचं सांगितलं. त्यानुसार महसूल मंत्री विखे पाटील यांनी ती जागा नगरपालिकेच्या नावानं करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या. गडहिंग्लज नगरपालिकेकडील 47 गुंठे जागेपैकी 17 गुंठे जागा 1959 साली प्रांत कार्यालयासाठी भाड्यानं देण्यात आली. दरम्यान 143 रुपये भाड्यामध्ये देखभाल दुरुस्ती करण्याची जबाबदारी गडहिंग्लज नगरपालिकेची होती, पण गेल्या 31 वर्षापासून महसूल विभागानं नगरपालिकेला भाडं दिलं नव्हतं. दरम्यान या जागेवर महसूल विभागानं मालकी हक्कात आपलं नाव लावून घेतलं. त्यानंतर नगरपालिकेनं अपील करून महसूल विभागाचं नाव कमी करून घेतलं. त्यानंतर सातत्यानं ही जागा ताब्यात घेण्यासाठी गडहिंग्लज नगरपालिकेचे प्रयत्न सुरू होते. अखेर कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत मुंबई इथं बैठक झाली. या बैठकीमध्ये गडहिंग्लज प्रांत कार्यालयाची जागा गडहिंग्लज नगरपालिकेच्या नावानं करण्यास तत्वतः मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे नगरपालिकेला मोठा दिलासा मिळालाय. दरम्यान गडहिंग्लज प्रांत कार्यालयासाठी आजरा रोडवर दुसरी जागा आरक्षित केली आहे. लवकरच महसूल विभाग त्या जागेचा ताबा घेण्याची शक्यता आहे. मुंबईतील बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने, गडहिंग्लजचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय गायकवाड यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.